सबका हिसाब होगा, थोड़ा टाइम जाएगा। तो चलो जस्त बड़बड़ न करता। नमस्कार, मी रोशन, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन फ्रेश करकरीत व्लॉगमध्ये स्वागत करतो। ओके, कालपासून आपण कांदे काढायला सुरुवात केली आणि अर्धे झाले होते, अर्धे आज होतील। काल माणसं जास्त होते, आज कमी आहे। पण चला मी पुढे जातोय। आता जवळपास सकाळचे 8 वाट झाले आणि मोबाईल मी घरी चार्जिंग लावून जातोय। मोबाईल अजिबात चार्जिंग नाही आहे। नानी ते जेव्हा येतील मागून तेव्हा ते मोबाईल घेऊन येतील। तोपर्यंत मी पुढे जातो आणि कांदे काढायला सुरुवात करतो। चला भेटूया मग ज्यावेळेस मोबाईल येईल त्यावेळी। सो फायनली आपला मोबाईल मळ्यामध्ये आला आहे आणि नानी घेऊन आली आहे। नाना तर आज थोडे बाहेर गेले। ओके, आज एवढं बाहेर पण नाही। मी सकाळपासून आलो आहे, 2-3 गोट काढले, अजून एवढे वरचे राहिले। आता मी थोडं जेवण करतो, भूक लागली। ओके, गाडी सावलीत लावायला लागेल। काय जेवायला पहिलं पाहूया, मस्त उसळ वगैरे, खिचडी, ओके, बाजरीची भाकर, मिरची। सो चला जेवण वगैरे करू, बघू मग काय ते। मस्तपैकी निवंत जेवण झालंय। गाडी इथं लावली बघा, निंबाच्या सावलीमध्ये। काढलेला गहू पण पेटवायचा आहे, पण मग आता 2-3 दिवसामध्ये खूपच पाऊस सांगितलेला आहे, त्याच्यामुळे कांदे काढणं गरजेचं आहे। साईटवर पण जाता नाही आला आज। चला जेवण केलं मी, आता परत काढायला बिल घ्यायला लागेल। आज तर कोणीच बाया दिसाना, जसे त्याचे काम आहे सावडीचे होते। एक दिवस आले निम्मा तासाच पसार आहे, काय करावं। आता उन्हात आणत कांदे काढायचे आणि त्या कांद्याला भाव 3 रुपये। अरे हे कॅसावर फुगा आहे, एकाईचे दिवस आणले रे सरकारने शेतकऱ्यावर, काय करावं। होईल, थोडे दिवस थांबलो आहे अजून। आपण प्रत्येकाचा सपाटा करायला चालू करणार आहे, फक्त काही दिवस। ओके, काही दिवस म्हणा किंवा मग काही महिने म्हणा, सबका हिसाब होगा, थोडा टाईम जायगा। तो चला जास्त बडबड न करता, काम करणं महत्त्वाचं आहे। नादीने टोपी आणली, टोपी कुठे करून हे बघा, ही कांदे मस्त पोळ लावली आहे ना, तिकडे गोलटी, अजून तर निम्माचं तसलं तसंच आहे, एवढीच पोळ लागेल। सो बघू काय होतंय ते, मग भेटू। फुल दुपार झाली आहे आणि चांगलं कडकून लागतंय, उपसून झाले वरती राहिले, अजून खालचे सगळे झाले आहेत, 1-2 गोट राहिले फक्त। दोघेच जणी आहे, नानी ताई आहे। ओके, मी पाट्या वाहतोय डोक्यावर, बरं उन्हाच्या इथं टाकू राहिलो आपण कांदे। वरती मोटर चालू केली आहे, लसूण आणि 2-4 गोड भरायचे भाजीचे। चला काय येते भाऊ, जस्ट जेवण वगैरे केले आणि परत खांडायला सुरुवात केली। ही बघा एवढी पोळ झाली आपली, इकून गोलटी टाकली, त्याच्यामध्ये 4-5 गोठ हे लालचे होते, त्याच्यामुळे हे साईडला टाकले। आणि नंतर 2-3 बाया वाढले दुपारनंतर, त्याच्यामुळे चांगली चाबळ होती। आता पाटे व्हायचे, ते तुम्हाला दिसत असेल पारत्यांमा कशा झाली खाली, आणि आपली पोळी इकडं खूप लांबून वरती आणायला लागत आहे। मर्द को दर्द नाही होता, खोटी गोष्ट आहे बरं की, मर्द को दर्द नाही होता म्हणे, खोटी गोष्ट आहे। चला पाटे भरले तिकडे, तेव्हा आणायला लागतील परत। भरपूर उशीर झाला आहे, आता जवळपास 6:30 होत आले,
ओके आणि गाडी मी इकडे वरच्या आवरात लावलेली आहे. नानीन ते कांद्यावरती पातळ गिर टाकून झाकतायत. ओके ताई तर गेली, नाना पण आले होते. अजून वरचे दोन खांड काढायचे राहिले म्हणजे अजून उद्याचा दिवस पूर्ण जाईल. सो चला, दुसरं काही नाही आहे, आता निघालोय आम्ही घरी. ओके आणि उद्या माणसं आहेत का नाही, आज शाम को कलेगा. ही आपली गाडी खूपच ओढून ताडून लावली होती. तो चला निघूयात आता आपण इथून, भेटूया घरी. सो फायनली घरी आलो आहे आणि तोंडात पाय धुवून कपडे वगैरे चेंज केले, चहा बनवलाय, कोराच आहे. ओके चहा वगैरे घेतो आणि मोबाईल वगैरे चार्जिंग करतो थोड्या वेळ. आपला तानाजी मालुसर आहे, वाचायचं राहिलं तेवढं वाचू, तोपर्यंत स्वयंपाक होईल, जेवण करण्याच्या वेळेला भेटू. खूपच झोप यायला लागली. आता मोबाईल चार्जिंग लावलेलं होतं, जेवण वगैरे झालं पण निवंत आणि मळ्यात खूपच थकेलं. आज पूर्ण ऊन डोक्यावरती घेतलं आहे त्याच्यामुळे इतकी झोप येऊ राहिली, डोळ्यांवरून समजून येत असेल. गाडी लावली आहे, अथरून रेडी आहे, फक्त झोप व्हायचं आहे आता, दुसरं काही नाही. ओके आणि हे ते पुस्तक आहे, तानाजी मालुसर आहे, ते राहिलं अजून थोडं वाचायचं. सो चला उद्या परत सकाळी कांदे काढायला जायला लागेल. आजच्या व्लॉगला इथे सेंड करूयात, भेटूया उद्याच्या फ्रेश करकरीत व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज, बाय. जेवायच्या वेळेला पण कशूट घेतला नाही.